मित्रांनो मुंबई पोलीस पेपरबद्दल आज एक आंदोलन होतं मुंबईमध्ये चोवीस तारखेला चोवीस मेला आंदोलन झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी हे परिपत्रक तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर हे परिपत्रक दिलेलं आहे आणि यामध्ये काही मागण्या केलेल्या आहेत तर पहा हे परिपत्रक पाहूया अगोदर आंदोलन तर झालंच विद्यार्थ्यांच्या मागण्या सुद्धा झाल्या का हो आता काय होणार समोर आता काय होऊ शकते तर पहा आपण अगोदर परिपत्रक पाहूया तर मित्रांनो हे परिपत्रक आहे शिवसे शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या आधारस्तंभ संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या वतीनं हे परिपत्रक पहा विषय मांडला होता मुलांनी मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीसमधील झालेल्या घोटाळ्याबाबत आणि त्याबाबत चौकशी करून फेर पेपर घेणेबाबत व पोलीस भरतीमधील मराठा व यु खुल्या वर्गातील उमेदवारांना न्याय मिळण्याबाबत म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय मांडलेला आहे इथं विद्यार्थ्यांनी आज जे आंदोलन झालं त्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाचा मुद्दा हाच मांडला आहे की फेर पेपर घ्या ज्यामध्ये घोटाळा झालेला आहे पेपरमध्ये की पुन्हा पेपर घ्या ही महत्त्वाची मागणी एक पहिली केलेली आहे नंतर जास्तीच्या मागण्या ह्या ही मरा मराठा व खुल्या वर्गातील उमेदवारांना न्याय मिळावा तर पहा यामध्ये काय लिहिलेलं आहे सात मे रोजी लॉर आहे मित्रांनो एका विद्यार्थ्यांना आपल्याला हे पाठवलेलं आहे बरोबर फोटो का निघाला निघो पहा तरी मी वाचून दाखवतो तुम्हाला वरील विषयास अनुसरून दिनांक सात मे रोजी मुंबई पोलीस भरती पदासाठी सात हजार शहात्तर जागांसाठी लेखी परीक्षा पार पडण्यात आली सदर लेखी परीक्षा झाल्यानंतर दिनांक दहा मे स्पर्धा परीक्षा समन्वयद्वारे पेपरमध्ये झालेल्या घोटाळ्याची घोटाळ्याची हे समोर आलेलं आहे घोटाळा तर त्यामध्ये सात मे रोजी पेपर चालू असताना हायटेक कॉपी झाली आणि ब्लूटूथच्या माध्यमातून हे सर्व तुम्हाला माहीत आहे ब्लूटूथच्या माध्यमातून कसं कॉपी केलेली आहे काय केलेलं आहे सर्व यामध्ये लिहून त्यांनी यांची मागणी केली आहे आता या असा याचा गंभीर आरोप आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं सुद्धा लिहिलेलं आहे की पहा पेपर फुटीबाबत सदर भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीच्या वेळी काही मुलांनी पैसे देऊन आपले मार्क वाढून घेतलेले आहे असे देखील समोर आलेले आहे असंसुद्धा या विद्यार्थ्यांनी इथं मागणी केलेली आहे असंसुद्धा मत मांडलेलं आहे तर पहा आत्ता यायचं म्हणणं आहे की पेपर पुन्हा घ्या आणि हे परिपत्रक यांनी लिहून दिलेलं आहे पहा इथं सह्यासुद्धा दिलेली आहे सृष्टी शिंदे विशाल वि वी, विवेक डावरे आणि अशा दोन तीन जणांच्या सह्या घेऊन घेतल्या आणि आबासाहेब पाटील आकाश पाटील लातूर निरंजन करंडे पालघर संजय डुकरे पाटील मुंबई प्रादेशात प्रदेशाध्यक्ष निलेश महाडिक ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्ष तर ह्या सर्वांच्या सह्या आहे यांच्या वतीने हे परिपत्रक त्या तिथं दिलेलं आहे आता आता काय होईल यावर काय निर्णय घेईल तर यास काहीच सांगता येत नाही सध्या काहीच सांगता येत नाही ठीक आहे मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती आज आता तिथचं आंदोलन थोडं शांत झालेलं आहे आता काय समोर काय निर्णय घेणार आहे तर हे सध्या लिहून दिलेलं आहे तिथं आज ही अपडेट आतापर्यंत आपल्यापर्यंत पोचली आणखी जर काही अपडेट आली तर तुम्हाला मी कळवतोस तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो येणाऱ्या पंच्याहत्तर हजार मेगा भरतीकरिता विजयपत पब्लिकेशन घेऊन आलेले आहे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपात खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो वैशिष्ट्य आहे पुस्तकाची टी सी एस आय बी पी एसने घेतलेला सर्व परीक्षेतील विषय स्टॅटिक व घटकनिहाय वर्गीकरण यामध्ये करून दिलेले आहे टी सी एस ज्या प्रकारे सामान्यांचे प्रश्न विचारते त्याच प्रकारच्या प्रश्नांची तयारी या पुस्तकातून करून घेतली जाईल टी सी एस आय बी पी एसने दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार तेवीसपर्यंत घेतलेल्या जेवढ्याही विभागातल्या परीक्षा आहे व इतर सर्व परीक्षेतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न ऑनलाईनर स्वरूपात यामध्ये उपलब्ध आहे लेखन संकलन आहे याचे मेघदूत हर्लेकर विकास सिंदाळकर व सचिन कुरंदसर पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे